हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण अशी एक न्यूज बघणार आहोत जर तुम्ही ही परीक्षा दिली असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वपूर्ण न्यूज आहे तर मित्रांनो आरोग्य विभागामध्ये मागे जी परीक्षा झाली होती ती परीक्षा आहे ती कॅन्सल करण्यात आलेली आहे त्यानंतरला ही पू म्हणजे जी परीक्षा झाली होती ती पूर्णपणे भरती आहे ती कॅन्सल करून नवीन भरती करण्यात येणार आहे तर त्याबद्दलच एक एक अपडेट आलेला आहे तर त्या ब तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन अति तत्काळ इथे दिलेलं आहे त्यांनी तर बघा क्रमांक पदभरती दोन हजार एकवीस सार्वजनिक आरोग्य विभाग गोकुळदास तेजबाळ रुग्णालय कंपाऊंड हे त्यांचा ॲड्रेस आहे तर आयुक्त तथा अभियान सं संचालक सेवा मुंबई तर विषय बघा सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट, गट क व ड संवर्गाच्या दिनांक चोवीस दहा दोन हजार एकवीस तर बघा तारीख दिले आहे चोवीस दहा दोन हजार एकवीस व दिनांक एकतीस दहा दोन हजार एकवीस रोजी घेण्यात आलेल्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याबाबत तर बघा या दोन दिवशी ज्या परीक्षा झाल्या होत्या गट क आणि ड या परीक्षा आहेत ते रद्द करण्यात म्हणजे करण्याबाबतचं हे नोटीस आहे तर बघा पुढे बघा नोटीसमध्ये काय काय दिलेलं आहे तर बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपण सं संदर्भाधीन पत्रांवये सादर केलेल्या प्रस्तावावर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही प्रिंट थोडीशी डल आहे प्रिंट दिसत नाही व्यवस्थित तर बघा एक दिलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत क व ड संवर्गाच्या दिनांक चोवीस दहा दोन हजार एकवीस व दिनांक एकतीस दहा दोन हजार एकवीस रोजी घेण्यात आलेल्या पदभरती प्र परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये या रद्द केलेल्या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे नवीन परीक्षेच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करावे तर मित्रांनो ही जी परीक्षासाठी तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जर अप्लाय केला होता तर आता ही जी नवीन भरती येणार आहे त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज नाही आहे तर तुमचं फॉर्म ऑलरेडी त्यामध्ये फिल केलेलं असेल तीन नंबरचं बघा काय या व्यतिरिक्त नवीन जाहिरातीनुसार नवीन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना विविध परीक्षा शुल्क व इतर अटी लागू राहतील तर मित्रांनो मागच्या वेळी जर तुम्ही ही परीक्षा दिली नसेल तर तुम्ही पुन्हा या आता या हे भरती होणार आहे त्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला सर्व जी फी वगैरे आहे ते सर्व माहिती भरावी लागेल त्यानंतरला उपरोक्त वि निर्णयानुसार त्वरित कार्यवाही करण्यात यावी तसेच आपल्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत तत्काळ कळवण्यात यावे तसेच विभागाच्या संकेतस्थळ व प्रसारमाध्यमातून या निर्णयाबाबत प्रसिद्धी देण्यात यावी जेणेकरून सर्व परीक्षा जेणेकरून सर्व परीक्षार्थी उमेदवारांना याबाबत अवगत होईल तर मित्रांनो अशा प्रकारे ही नोटीस आहे तर महाराष्ट्र शासन अति तत्काळ ही न्यूज आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुपला नक्की शेअर करा त्यामुळे त्यांनासुद्धा माहिती पडेल की ही जी भरती झालेली आहे चोवीस दहा आणि एकतीस दहा दोन हजार एकवीस मागच्या वर्षी आरोग्य विभागाची क आणि ड तर ती कॅन्सल करण्यात येते आणि ही भरती आहे ती पुन्हा नव्याने घेण्यात येणार आहे तर आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो चांगला अभ्यास करा आता पुन्हा एक संधी आलेली आहे तर क आणि डज या पदासाठी तुम्ही जर अप्लाय करू शकत असाल म्हणजे तुम्ही त्यासाठी एलिजिबल असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर येणाऱ्या भरतीसाठी खूप शुभेच्छा आणि मित्रांनो या आपल्या चॅनलवरती तुम्ही आता जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चांगला अभ्यास करा स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हॅपी राहा चला तर बाय